सांगलीत कृष्णा नदीच्या काठावर बांबू लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून काल वनदिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात झाली. कृष्णा नदीच्या काठावर यावेळी बांबूच्या 200 रोपांची लागवड करण्यात आली. नदी काठावर होणारी धूप रोखण्यासाठी बांबूच्या झाडांचा उपयोग होणार आहे. शेरी नाल्यापासून उत्तरेला 30 फूट उंचीवर बांबू रोपण करण्यात आलं. माझी माय कृष्णा लोकचळवळ या संस्थेने बांबू लागवडीबाबत लोकात जागृती निर्माण करण्याचं काम हाती घेतलं आहे. सांगली शहरातील वृक्षप्रेमी नागरिकांनी या बांबू संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांना यापूर्वी आलेल्या पुरामुळे काठावरची माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली होती. ही धूप थांबवण्यासाठी बांबू लागवडीचा पर्याय पुढे आला आहे. बांबू व्यवसायातील तज्ज्ञ पाशा पटेल यांच्या उपस्थितीत अलीकडेच मिरज इथं एक चर्चासत्र घेण्यात आलं. या चर्चासत्रात बांबू लागवडीविषयी लोकांना सविस्तर माहिती देण्यात आली. या उपक्रमात संस्थांनी सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर बांबू लागवडीची उपयुक्तता लोकांच्या लक्षात आली. सांगलीतल्या डॉल्फिन, रॉयल आणि कृष्णा या संस्थांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे.